नमस्ते मुलांनो, आज आपण मराठी विषयामध्ये आठवा पाठ रेशीम बंद याचा उर्वरित जो राहिलेला भाग आहे स्पष्टीकरणाचा वाचनाचा तो आज आपण घेणार आहोत। मागील भागामध्ये आपण लेखकाचा परिचय पाठाचा परिचय बघितला आणि लेखकाची निसर्गाबद्दलची निसर्गातील फुलांबद्दलची चांदण्या आकाश पक्षी यांच्याबद्दलची काय संकल्पना आहे ही मागील भागामध्ये आपण थोडक्यात समजून घेतलेली आहे की लेखकाला निसर्गावर कशा प्रकारे प्रेम आहे, लेखकाला निसर्गाच्या सान्निध्यामध्ये पहाटे लेखन करायला आवडते, निसर्गातील सुंदर सुंदर फुले पक्षी त्यांना कसे आकर्षित करतात हे मागील भागामध्ये आपण शिकलेलं आहे। तर तेथून पुढचा भाग जो आहे तो आपण आज बघणार आहोत की लेखक निसर्गाची रात्रीच्या पहाटेची जी आहे तुलना ती आपले नाती अल्विशाशी करतात। त्यांची जी नात आहे की ती छोटी आहे 1 वर्षाची आणि ती शांत गाठ झोपल्यानंतर तिच्या चेहऱ्यावरची जी शांतता असते ती शांतता अगदी पहाटेमध्ये असते, नीरव शांतता। असं वाटतं की ही पहाट मनाला अगदी भावून जाते। लेखक स्वतः सांगतात की ही अल्विशाची झोप पण तशीच वाटते की उत्तर रात्रीची नीरवतानी अल्विशाच्या गाठ झोपेतील निरागस शांतता। यात किती कमालीचं आश्चर्यकारक साम्य आहे। म्हणजे लहान बाळाच्या चेहऱ्यावरचं जे निरागसपणा शांत झोपेचा असतो तो कितीतरी वेळ आपल्याला बघावासा वाटतो, परंतु त्यांचं ते अबोल आणि शांत रूप आपल्याला अगदी हवं असं वाटतं। तशीच शांतता लेखकाला उत्तर रात्रीची वाटते, म्हणजेच दिवस उजळण्यापूर्वी म्हणजे पहाटेची शांतता त्यांना वाटते आणि त्यांना असं वाटतं की हे जे नाते आहे ते खरोखर हे नातं अद्भुत आहे आणि निसर्गाशी आपलं नातं वेगळंच आहे। निसर्गातलं आणि मानवातलं हे नातं असं कसं आहे? शेवटी ते दोघेही एकाच विश्वातले दोन घटक आहेत, माणूस पण आणि निसर्गसुद्धा एकाच पृथ्वीवर आणि एकाच विश्वातले ते घटक आहेत। हा विचार हे नाजूक नातं पाकळी पाकळी उलगडू लागतं। सर्वात अधिक जाग येते ती आपल्या बागेतल्या पाखरांनी। खरोखर ज्यावेळेस सकाळ उजळते तर गावाकडं तर जास्त प्रमाणात चिमण्या चिवचू करतात, पक्ष्यांचा आवाज येतो, कोकिळेचं कुहू ऐकू येतं, कोंबड्याचं आरवणं ऐकू येतं, याच्यावर आपल्याला समजतं की सकाळ झालेली आहे। म्हणजे सर्वात पहिली जाग येते ती या प्राण्यांना, बागेतल्या पक्ष्यांना। याचा विचार करता काहीसा संभ्रमात असतो। लेखक स्वतः स्वतःबद्दल सांगतायत, त्यावेळी ही इवलीशी पाखरं गुलमोहराच्या किलकिलने ऐकतात। गुलमोहराच्या झाडावर, फुलांच्या झाडावर, बागेमध्ये ही पाखरे बागडताना फुलताना दिसतात, पहाटेच्या प्रकाश किरणांना खुणावत असतात उगवण्यासाठी। आपापसात हलकी हलकी खुजबुजत असतात, जणू काही पाखरे सुद्धा एकमेकांशी बोलत आहेत। खरं तर पहाटेचं त्यांना विचारत असतात की मी येऊ का तुम्हाला भेटायला। असं वाटतं की पहाट जे आहे तीच फुलपाखरांना, फुलांना, पक्ष्यांना विचारत असते की मी तुम्हाला भेटायला येऊ का, असं लेखकाला वाटतं। तर इतर पाखरांसारखं देखील असंच काहीचं नातं निसर्गामध्ये आणि आपल्यामध्ये आहे। इतकं हळूवार की तुम्हाला त्याचा गंध वारसा देखील लागणार नाही, पाहण्याजोगही नाही, अनुभवण्याजोगही नाही। मला तर तो नेहमीच एक अनोखा, लोभसवाना, नाजूक, तरळ अनुभव वाटला आहे। तेव्हा किंवा तुम्ही ज्यावेळेस असेच उठून बघा म्हणजे तुम्हाला त्यातला आल्हाददायीपणा कळेल। जर मुलांना तुम्ही पहाटे उठत नसाल तर एकदा पहाटे उठून बघा, बाहेरचा पहाटेचा देखावा बघा। अगर तुमच्या घरासोबत समोर बाग असेल, झाडं वेली असेल तर तुम्ही त्याचं निरीक्षण करू शकतात, पक्ष्यांचा आवाज घेऊ शकतात। खरोखर मन अति प्रसन्न आणि आल्हाददायी वाटतं। इतका छान अनुभव हे सकाळच्या नैसर्गिक वातावरणामध्ये आहे असे लेखक स्वतः इथे अनुभवाने स्पष्ट करत आहे। यामध्ये आल्हाद व्यक्त करण्यासाठी जणू आमच्या बागेतील जॅकरांवरची जी गुलमोहरीची पाखरं असतात ती आपापसात खुजबुजत आहे। निळ्या जांभळ्या रंगांची अशी फुलं असतात जॅकरांडाची, ती फुलं जशा फुलावर बसून जणू काही पक्षी पाखरं एकमेकांशी बोलत आहेत, खुजबुजत आहेत। पण जसजशी पहाट उजळते
तसतसा तो आवाज पण वाढतो, उजेड सुद्धा होतो एखादा उत्सव असेल। जणू त्या अल्लादाई हर्षाला सुद्धा एक अनावर भरती येत आहे। हा चुटजुवाट ऐकूनच सायली जागी होते, बागवेल सळसळू लागतो, दोन्ही चाफे एकमेकांशी हितगुज करू लागतात। रंगीबेरंगी क्रॉटन्सचा जणू काही एक प्रकारचं फूल कुठे येतात, पण त्यांच्या पानापानातील मग फुलं फुलत नी ती हळूहळू ती फुले वाऱ्यासोबत डोलू लागतात। गुलमोहरीची सळसळ ऐकल्यावर जाकरांडाची खरं तर पहाट झाल्यांचा हा जो एक प्रकारचा आनंद असतो हा वेगळाच असतो, जणू या साऱ्यांचाच मनातून भरभरून ओसंडत असतो। दार उघडून मी हलकेच बागेत येतो, पहाटेच्या किरणांनी मोगरा न्हाऊन निघालेला असतो। लेखक स्वतः ज्यावेळेस दरवाजा उघडून पहाटे बाहेर येतात तर जणू काही त्या दवामध्ये हलका हलका तो मोगरा आहे तो जसं काही धाऊ न्हाऊ म्हणजे आंघोळ घातल्यासारखा दिसतो। सायलीच्या इवल्याशा इवल्याशा पानातून एक वेगळीच हिरवाई वाहू लागते। आता गुलमोहराजवळ जावं तर त्यानं स्वागतासाठी केशरी सडाच शिंपडून ठेवलेला असतो, आणि गुलमोहर जे फुलं आहे बघतो रेड लाल कलरचं झाड दिसतंय त्याची फुले खाली जसं जणू काही सडा टाकल्यासारखी असतात, जणू काही ती स्वागतासाठीच त्यांनी तो सडा टाकलेला आहे। जाकरांची जी निळी जांभळी फुलं आहे ती रक्तचंदनी चाप्यासारखी बिलकुल गप्पा गोष्टी करत आहे असं वाटतं। इतकं छान आणि सुंदर वर्णन लेखकांनी या फुलांचं पानांचं आणि पक्ष्यांचं केलेलं आहे, त्यांच्यामध्ये एक प्रकारचा जिवंतपणा आणलेला आहे की जे जणू काही एकमेकांशी बोलतात। चाफ्याजवळ जावं तर त्यांच्या फुलांचा एक वेगळाच मंद मंद गंध येत असतो, पण तो निशिगंधासारखा मात्र नसतो, म्हणजे निशिगंधाचा वास इतका छान असतो। आणि पुढे चालून लेखक म्हणतात की निशिगंधापेक्षाही जास्त वास सुंदर असतो तो मोगऱ्याचा, म्हणजे याचाच अर्थ प्रत्येक फूल एकाच चढ एक आहे, आणि तो सुगंध जो असतो तो सुगंध हा इतका छान दरवळणारा आणि नैसर्गिक सुगंध असतो। प्रकाश पसरू लागतो तशी सकाळ होऊ लागते, आणि मग आपल्याला दिसतं की वाफे तर कोरडेच आहे, बागेतल्या नळाला रबरी पाईप लावून मी वाफ्यांमध्ये पाणी घालू लागतो, कुंड्यामध्ये पाईप लावू लागतो, चाफ्यांच्या गुलमोहरांच्या जाकरंदाच्या ज्या पण काही सायलींच्या बागेवरच्या गोल गोल आळ्यांना पाणी देऊ लागतो। आणि मग लेखक स्वतः सर्व गुलमोहराचं झाड, जाकरंडाचं झाड, चाफ्याचं झाड, बागेतल्या सर्व झाडांना जी आळी केलेली असतात पाणी साठवण्यासाठी, त्या आळ्यांमध्ये लेखक आनंदाने आणि प्रेमाने पाणी घालतात, आणि स्पर्श झाल्यावर पानं कशी तरारतात, आणि जसाही लेखकाचा स्पर्श त्या झाडांना आणि पानांना येत होतो जणू काही त्यांच्यामध्ये एक प्रकारचा जिवंतपणा येतो, ते तरारतात एकदम ताजेतवाने होतात असं लेखकाला त्याचा अनुभव येतो। आणि पुढे ते म्हणतात त्यांच्या अनुभवाने की हे अनोखं दृश्य खरोखरीच अनुभवण्याजोगं आहे, खरंच निसर्गाशी जे बोलतं त्याच्या सान्निध्यात राहतं तो आनंद त्याच व्यक्तीला समजत असतो की खरोखर आनंद देणारी ही सर्व काही अनुभूती असते। आदल्या दिवशी मोगऱ्याला पाणी घालायचं, चुकून राहिलं गेलं तर तो कसा रुसून बसतो बघा, म्हणजे त्या फुलांच्या भावनासुद्धा त्यांना समजतात की एखाद्या झाडाला पाणी घालायचं राहिलं तर ते आपल्यावर रुसतं। त्यांनी मोगऱ्याचं उदाहरण दिलेलं आहे, सगळ्यांना पाणी घालून झालं आणि मोगऱ्याला पाणी घातलं नाही तर तो आपल्यावर कसा रुसून बसतो, रुसून बसतो म्हणजे त्याच्यामध्ये काय बदल दिसतात की ते त्याची झाडांची पाने कोमेजतात, फूल कोमेजतात। मी पाण्याचा शिडकावा झाला की दुसऱ्याच दिवशी ते मस्त गोंडस काळ्यांच्या रूपानं आपल्याकडं जसं काही पाहून खुदखुदू हसू लागतं, आणि दुसऱ्याच दिवशी जर त्या पाण्यांवर फुलांवर पाणी शिंपडलं तर ते तरारून फुलतात आणि जणू काही त्यांच्या कळ्या आपल्याकडे बघून खुदखुदू हसतच आहे अशी अनुभूती या लेखकाला इथे होते। अबोल ओसाडतो सुगंधाची पाखरून पोरू लागतो, निमग
जाणून लागतं की इवले एवढे झाडं नी वेली देखील किती भावुक असते. कधी मधी थोडीफार रुसली फुगली तरी आपण त्याची थोडीशी वास्तुपुस्त केली, मायेनं त्यांच्यावरून हात फिरवला, त्यांची विचारपूस केली की ते एकदम खुश होतो. म्हणजे झाडावेलींकडे जरी आपलं दुर्लक्ष झालं, त्यांचं संगोपन आपण व्यवस्थित केलं नाही, त्यांना भरपूर पाणी घातलं नाही, तर ती सुद्धा आपल्यावर रुसतात फुगतात. तर आपण त्यांची काळजी वेळेवर घेणं खूप गरजेचं आहे, कारण ती सुद्धा सजीव आहे. फक्त त्यांच्यात आणि आपल्यात हा फरक आहे की आपण स्थलांतर करू शकतो एका जागेवर दुसऱ्या जागेवर, आणि आपण जिवंत आहोत, बोलू शकतो, चालू शकतो. तसंच ते बोलू शकत नाही, चालू शकत नाही, स्थलांतर करू शकत नाही, पण झाडांना फुलांना सुद्धा भावना असतात, त्यांना सुद्धा प्रेमाचा स्पर्श पडतो. तर आपणही त्यांच्याशी प्रेमाने वागलं पाहिजे. आणि खरोखर झाडं आणि वेलीत हा निसर्गाचा एक सुंदर असा ठेवा आहे, देणगी आहे, तर आपण त्या ठेव्याला जपलं पाहिजे. झाडं वेलींचं रक्षण केलं पाहिजे, तर ती तोडू नये, तर आपण त्याचं रक्षण करावं. त्यामुळे आपल्याला छानसा सुंदरसा पाऊस मिळतो, भरपूर असं सुंदर फुले मिळतात. त्यामुळे आपण बाग बगीचा लावणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे वातावरण शुद्ध राहतं, आजूबाजूची हवासुद्धा शुद्ध राहते. आणि मग तुकोबांच्या त्या अभंगाचा खराखुरा अर्थ उकलू लागतो. त्यांनी वृक्ष आणि वल्ली यांना आपले सखे सोयरे केलेले आहे, यातच इंगित उमलून लागलेलं आहे की त्यांच्यातलं आणि आपल्यातलं हे जे नातं आहे हाच एक प्रकारचा रेशीमबंध आहे. म्हणजे आपल्या पाठाचं जे नाव आहे रेशीमबंध, त्याचं सार्थकता इथेच होते की लेखकाने माणसातलं आणि पर्यावरणातील निसर्गाचं जे काही नातं दिलेलं आहे त्या नात्यालाच रेशीमबंध असे म्हटलेलं आहे. कारण की आपण पर्यावरणाशिवाय किंवा नेचरशिवाय राहू शकत नाही. माणूस हा निसर्ग सान्निध्यात रमणारा माणूस आहे. निसर्गाची माणसाला गरज पडते, तशीच निसर्गालाही माणसाची गरज पडते. जोपर्यंत माणूस निसर्गाचं संगोपन करायला राहत नाही तोपर्यंत त्याच्यामध्येही बहर येत नाही. असं नसतं तर आपल्याला त्याची आणि त्यांना आपली एवढी अनिवार्य ओढ का बरं लागली असती. म्हणजे लेखकाच्या अनुभवावरून निसर्गाला मानवाची आणि मानवाला निसर्गाची अतोनात ओढ लागलेली दिसून येते की माणूस जो आहे तो निसर्गाशिवाय राहू शकत नाही. माणसाचं जे जीवन आहे हे निसर्गावर अवलंबून आहे. तर आपण या पाठामधून खूप चांगल्या छान गोष्टी शिकलो आहोत. लेखकाने स्वतः त्यांच्या जीवनामध्ये निसर्गाचा अनुभव घेतलेला आहे आणि हा निसर्ग खरोखर अतिशय सुंदर असा आहे. तर हा निसर्ग आपण सांभाळला पाहिजे आणि जपला पाहिजे. या निसर्गामधूनच आपल्याला खूप साऱ्या चांगल्या गोष्टी मिळतात. निसर्ग आपण आपला मित्र असा बनवला पाहिजे. तर मी अपेक्षा करते की तुम्हाला हा पाठ व्यवस्थित समजलेला आहे. तुम्ही सुद्धा हा पाठ घरी एक दोन वेळेस व्यवस्थित वाचा आणि लेखकाचं निसर्गाबद्दल नातं कसं आहे आणि तो नातं ते कसं जोपासतो सांभाळतो हे तुम्ही व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. डॉक्टर युम पठाण हे जे लेखक आहेत हे खरोखर निसर्गाच्या सान्निध्यात रमणारे असे आहे. तर आपणही निसर्गाला आपला मित्र करूया, निसर्गाची वेळोवेळी काळजी घेऊया. झाडे वेली फुले तोडणं आपण तोडणार नाही याचं एक प्रकारचं महत्त्व इतरांना समजून सांगूया. कारण की आजकालच्या शहरीकरणामुळे खूप ठिकाणची झाडे वेली तोडली गेलेली आहे, खूप जंगले तोडले आहेत, त्यामुळे जमिनीची धूप होते आणि पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे, उन्हाचं प्रखरतेचं प्रमाण वाढलेलं आहे, प्रदूषणाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. तर हे सर्व काही टाळण्यासाठी किंवा यातून मार्ग काढण्यासाठी निसर्गच आपल्याला साथ देतो. तर हा निसर्ग आपण जपला पाहिजे, निसर्गाशी आपण मैत्री केली पाहिजे. जसे आपल्या स्कूलमधल्या कॉलेजमधल्या मैत्रिणी असतात तसाच निसर्गसुद्धा आपल्या मैत्रीचा पाहिजे. आपण त्याच्याशीसुद्धा मैत्री करायला पाहिजे, कारण की निसर्गाचं आणि आपलं एक वेगळंच नातं आहे. जर आपण निसर्गाला निसर्गातील सर्व गोष्टींचा उपभोग घेतो, निसर्ग एक प्रकारचा आपल्याला आनंद देतो, त्याचप्रमाणे आपण त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. आपणही निसर्गाची काहीतरी देणी लागतो.
झाडे, वेली, फुले, फळे, भाज्या, झाडांची सावली आणि आणखी अशा खूप साऱ्या फर्निचरसाठी लाकडांचा उपयोग करतो. खूप साऱ्या गोष्टीतून आपण निसर्गाचा वापर करत असतो, तर त्याचं देणं म्हणून आपण निसर्गाची काळजी घ्यायला पाहिजे, त्याचं संगोपन चांगल्या रीतीने करायला पाहिजे. तर नक्कीच आपण आपल्या जीवनात जर हा निसर्ग जो आहे तो सुधारला, तो सांभाळला, तर भविष्यामध्ये येणाऱ्या पिढीला कधीही प्रदूषण, आजार किंवा निसर्गासारखी सुंदर देणगी याला तो कधीच मुकणार नाही. तर हा एक नैसर्गिक ठेवा आहे आणि हा आपण जपलाच पाहिजे. तर आपल्या भविष्यातील पिढींना आपण हा सर्व अनुभव सांगू शकतो. जर सर्व झाडे वेले तोडून, डोंगरे हटवून आपण जर रस्ते बांधले, घरं बांधले, बिल्डिंग बांधल्या, तर आपण येणाऱ्या पिढीला असा एक निसर्ग होता, इथे हे होत, अशा अशा वास्तू होत्या हे आपण सांगू शकत नाही. तर हा जो निसर्ग आहे हा देवाने दिलेली एक देणगी आहे आणि त्याचं जतन करणं हे प्रत्येक मनुष्याचं काम आहे. तर लेखक जे आहे यूपी पठाण यांची खरोखर ह्या पाठामध्ये ते एक लेखक आहेत आणि खरोखर त्यांना पहाटेच्या वेळेस लिखाण करणं खूप आवडतं. आपण बघू शकतो पिक्चरमध्ये की ते पहाटेच उठून लिखाण करत आहे आणि पहाटेचा जो देखावा आहे, जे वातावरण आहे, ते खरोखर अद्भुत आणि चांगलं आहे की त्यांनी आपल्याला आवाहन केलेलं आहे की तुम्हीसुद्धा पहाटे उठा आणि त्या छान आणि सुंदर वातावरणाचा तुम्ही लाभ घ्या. त्यांनी सांगितलेलं आहे की खरंच तुम्ही पण केव्हा तरी असेच उठून बघा, म्हणजे तुम्हालाही त्यातला आल्हाद जाणवेल, त्यातली तरलता जाणवेल, त्यातली नजाकत जाणवेल. म्हणजे बघा, सकाळच्या उठण्यामध्ये एक प्रकारचा तरतरीतपणा, तरलता आणि नजाकत आपल्याला जाणवते. इतकं चांगला आणि छान अनुभव त्यांनी त्यांचा शेअर केलेला आहे की आपल्यालाही ते आव्हान करत आहे की सकाळच्या वेळेस तुम्हीसुद्धा उठून बघा आणि अशा प्रकारच्या चांगल्या गोष्टींचा अनुभव घ्या. आणि त्यांनी ही जे सर्व काही फुलांची नावे सांगितलेली आहे, प्राजक्ता, मोगरा, जाकरंदाची फुले, ही खरोखर अतिशय सुंदर अशी फुले आहे. चाफ्याची फुले, निशिगंधाची फुले, ही फुले निसर्गामधली एक आपली देणगी आहे. तिचा सुवास, सुगंध अतिशय सुंदर आणि अतिशय मनोरम असा असतो. याच्यावरूनच आपल्याला कळतं की लेखकाला गार्डनिंग म्हणजेच बागेची निगा राखणे, बागेला जोपासणे, काळजी घेणे याची आवड आहे. आणि नक्कीच लेखकाच्या बागेमध्ये ही सर्व फुले झाडे आहेत, म्हणूनच त्यांना त्यांचा अनुभव आलेला आहे की जणू काही फुलं आपल्याशी बोलत आहेत, की जी फुलं आहेत ही फुलं एकमेकांशी बोलत आहेत. तर त्याच आनंदामध्ये ते बाहेर येऊन त्या फुलांवरून प्रेमाने हात फिरवतात, त्यांची काळजी घेतात, त्यांच्या आळ्यामध्ये पाणी घालतात. आणि हेही सांगितलं की फुलांना भावनासुद्धा आहेत, की चुकून मोगऱ्याच्या झाडाला पाणी टाकलं नाही तर ते झाड जणू काही रुसून बसतं, म्हणजेच काय, त्याची पाने आणि फुले सुकून जातात. आणि दुसऱ्या दिवशी जर तुम्ही त्याला पाणी घातलं, पाणी शिंपडलं, तर ते तरारून फ्रेश होतात. जणू काही त्यांच्याकडे आपल्याला बघून कुदूकुदू हसत आहेत, इतकं फ्रेश वाटतं. म्हणजे फुलांनाही आपली भावना आहे, पानांना स्पर्श झाला तर ते तरतरीत होत आहे. म्हणजेच काय, पानांनासुद्धा, फुलाझाडांना पण मानवी स्पर्शाची, मानवी भावनांची, प्रेमाची अपेक्षा असते. तर खरोखर आपणही अशा सुंदर निसर्गाला, झाडे, वेली, फुलांना लेखकासारखंच भरभरून प्रेम करूया, भरभरून त्यांची काळजी घेऊया. तर नक्कीच हा निसर्ग आपल्याला कधीही दुःखी करणार नाही आणि ह्या निसर्गामध्ये आपण नेहमी आनंदित असू राहू. तुमच्याही आजूबाजूला फुले झाडे असतील, निसर्ग सुंदर असेल, आपण आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात निसर्गाकडे बघायला सुद्धा आपल्याला वेळ नसतो. सूर्य, चंद्र, तारे हे नैसर्गिक घटक जे देवाने दिलेले आहे, त्याचा अनुभव घ्यायला सुद्धा वेळ नसतो. तर खरोखर मुलांना तुम्ही सुद्धा एकांतात वेळ काढून या सुंदर निसर्गाची अनुभूती घ्या. झाडे, वेली, पाने, फुले यांच्या जवळ जा, त्यांचं निरीक्षण करा. खरोखर ते आपल्यासंग बोलत आहे याची अनुभूती आपल्यालाही येणार. हा सुंदर निसर्ग आपल्याला प्रसन्न करत आहे याचा अनुभव आपल्याला येणार. ही सुंदरशी तारे, चांदण्या, पशुपक्षी आपल्याशी जणू काही हितगुज करत आहे याचं ज्ञान आपल्याला होईल. परंतु आपण आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात स्वतःमध्ये इतकं गुंग असतो, शाळेचा, कॉलेजचा अभ्यास,
घरातली कामे, बाहेरची कामे, की आपल्याला ह्या निसर्गाचा आस्वाद घ्यायलाच वेळ नसतो. खरं तर जशा आपल्या कॉलेजच्या मैत्रिणी असतात, तशाच खरोखर निसर्गसुद्धा आपला एक प्रकारचा मित्र आहे. फक्त तो आपण स्वीकार केला पाहिजे की हा आपला मित्र आहे, आणि मैत्रित्वाच्या नात्याने त्याच्याशी वागलं पाहिजे. म्हणजेच हा निसर्ग आपल्याला खूप साऱ्या चांगल्या गोष्टी शिकवून जातो. खूप साऱ्या गोष्टी निसर्गातून आपण घेऊ शकतो. ज्या ज्या व्यक्तींना एकटेपणा जाणवतो, तर खरोखर जर त्या निसर्गाच्या सान्निध्यात गेले तर त्यांचा एकटेपणा दूर होतो. म्हणजेच काय, त्यांचं मन त्या निसर्गामध्ये रमून जातं आणि त्यांना कधीही बोर होत नाही किंवा एकटेपणा जाणवत नाही. जसं काही काही लोक पुस्तकाला मित्र करतात, तासनतास पुस्तके वाचतात, गोष्टीचे पुस्तके, मासिके, की त्यांना कोणाचीही कमतरता वाटत नाही किंवा बोर होत नाही किंवा वेळ कसा घालवावा असं त्यांना वाटत नाही. कारण त्यांच्याकडे एक मित्र असतो, तो म्हणजे स्वतःचं पुस्तक. आपले जे आहेत मित्र शाळेतले कॉलेजचे, ते आपल्याला एखाद्या दिवशी सोडून जाऊ शकतात किंवा वेळेअभावी ते आपल्याजवळ येऊ शकत नाही काही कारणाने, अडचणीने. परंतु पुस्तक आणि निसर्ग हा आपल्यासाठी कधीही उपलब्ध आहे. काही काही लोकांना नाचण्याची आवड असते, संगीताची आवड असते, हे सर्व आहेत ही आपले एक प्रकारचे मित्रच आहे. तर खरोखर आपण ह्या पाठामधून खूप चांगल्या गोष्टी घेतलेल्या आहेत, खूप चांगला बोध घेतलेला आहे. तर तुम्ही हा पाठ व्यवस्थित 2 ते 3 वेळा वाचायचा आहे, त्याचं स्पष्टीकरण समजून घ्यायचं आहे. कधी कधी परीक्षेला पाठाच्या आतलेसुद्धा प्रश्न येतात, तो पाठ तुम्हाला व्यवस्थित समजला तर तुम्ही त्याची उत्तरं समर्थकपणे लिहू शकता. तर हा पाठ तुम्ही व्यवस्थित वाचायचा आहे. या पाठाची जी स्वाध्याय कृती आहे, स्वाध्याय कृतीचे अध्ययन आपण पुढील भागामध्ये करणार आहोत. धन्यवाद.